नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो ब्लॉग मराठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत कोरफक्कन या फोर्टवरती। या फोर्टवरती जाण्यापूर्वी तुम्हाला एक सांगू इच्छितो, कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा आपलं चॅनल। तर आता आपण जाणार आहोत फोर्टवरती, आणि फोर्ट म्हणजे किल्ला। किल्ला म्हणजे आपला एकदम जिव्हाळ्याचा विषय आहे, हे तुम्हाला माहितीच आहे माझ्यासुद्धा। तर आता हा सुद्धा फोर्ट आहे, तो पोर्तुगीजांनी बांधलेला आहे आणि खूप पुरातन असा फोर्ट आहे। तर आपल्या मागच्या साईडला त्याचं थोडंफार असं बांधकाम दिसतंय आपल्याला, तर आपण आतमध्ये जाऊया आणि याच्याबद्दलची थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आणि हा बऱ्यापैकी असा मोठा असा किल्ला वाटतो आहे बाहेरूनच, आम्ही अजून आतमध्ये नाही गेले। तर आता आतमध्ये जाऊया आपण आणि पाहूया आतमध्ये नक्की काय काय पाहायला मिळते आपल्याला। चला तर गाईस इथे पाहू शकता तुम्ही, ह्यांचं म्हणजे पुरातन बांधकाम आहे आणि हे थोडं नवीन बांधकाम आत्ताचं केलेलं आहे। हे पहिल्याचंच म्हणजे त्यांचं फोर्टचं आहे। आणि इथे आम्हाला आम्ही सिक्युरिटींना विचारलं तर इथे आतमध्ये आहेत ना जवळजवळ 30-40 खोल्या आहेत, त्याच्यामध्ये म्हणजे शस्त्र वगैरे असे ठेवलेले आहेत। ते सध्या आता बंद ठेवलेले आहेत, ते ओपन आता आपण कधी नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा आपल्याला ते पाहायला मिळतील। पण आतून आपण फिरून म्हणजे त्यांची जी घरं वगैरे कशी आहेत किल्ल्यावरची, ह्याचं जे बांधकाम तुम्ही पाहू शकता, पूर्ण असं जे आपल्या किल्ल्यावरती असतं ना तसं थोड्या प्रकारचं बांधकाम आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे। असं जुनं गाव असतं ना तशा प्रकारचं थोडंफार इथे बांधकाम केलेलं आहे। आणि ही त्याच्या उजव्या बाजूला एक मशीद आहे, ती मशीद आहे त्याचे एक वैशिष्ट्य असं आहे की खूप फेमस मशीद आहे। आणि इकडचे जे 5 दिरमची नोट आहे, म्हणजे इकडचे जे 5 रुपये आहेत ना, त्या 5 रुपयाच्या नोटीवरती ह्या मशिदीचं चित्र छापलेलं आहे। आणि खूप लोक इथे पाहायला येतात हे मशीद, आणि खूप टुरिस्ट येतात। आता सध्या रमजानचा काळ चालू आहे त्याच्यामुळे कमी लोक आहेत आता, आणि दुपारची सुद्धा वेळ आहे। इथे एक छोटीशी बोटसुद्धा तुम्हाला पाहायला मिळते, ही पण जुन्या काळातलीच बोट मला सुद्धा वाटते। हे बघा, इथे असं लिहिलं आहे अब्दुल्ला अल कबुरी म्युझियम म्हणून। या म्हणजे याच्यामध्ये आता सगळं बंद आहे, आता थोड्याफार आतमध्ये सगळं असं जुन्या प्रकारचं ठेवलेलं आहे। आणि जे बांधकाम आहे ते पण पूर्ण पहिल्याच्या काळातलं बांधकाम आहे, तुम्ही पाहू शकता। इथे मध्ये आम्हाला बोराचं झाडसुद्धा दिसलेलं आहे, बघा तुम्ही लाल लाल असे बोरं लागलेले आहेत अक्षरशः। पहिल्यांदा बघते दुबईत म्हणजे बोराचं झाड, आणि खाली तर पाहू शकता बरीच बोरं पडलेले आहेत। राहू दे इथे, आम्हाला आता थोडं फिरूया आपण मस्तपैकी। हवा पण एकदम छान सुटलेली आहे आणि इथे झाडंसुद्धा आहे तर एकदम अप्रतिम मस्त वाटतं आहे इथे। थोडं जाऊया आपण, मशिदीच्या बाहेर आहे आता। नाही इकडं तर तुम्ही बांधकाम पाहू शकता, म्हणजे जे पहिल्याच्या काळातली यांचे जे गावं असतील ना तसे एक प्रकारचं बांधकाम आहे हे लोकांनी केलेलं आहे। हे सगळं एकदम, आणि इथे असे म्युझियम ठेवलेले आहेत त्या लोकांनी, म्हणजे यांचं प्रेझेंटेशन पण बघा कसं आहे। म्हणजे जे शस्त्र वगैरे आहेत ना ते असे तिथे खोल्यांमध्ये ठेवून म्हणजे ते ओपन केले जातात टुरिस्ट लोकांसाठी। हे बघा इथे सुद्धा बसण्यासाठी जागा आहे प्रॉपर। इथे आपले जे चारकोल वगैरे बनवत असतील काय असेल त्यांचं जेवणाचं देवाला। आणि ही बघा ही झोपडी बघा मस्त, म्हणजे हे सगळं त्यांचं पुरातन असं तुम्ही बोलू शकता, अप्रतिम असं ठेवलेलं आहे। हे थोडंफार नवीन वाटतंय मला, पण ह्यांचा बोलण्याचा उद्देश हा की यांनी जो त्यांचं प्रेझेंटेशन आहे, त्यांची संस्कृती त्यांची परंपरा ही पुढच्या पिढीपर्यंत आणि पुढे जे येतात इकडे टुरिस्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जी त्यांनी जी मेहनत घेतली आहे तुम्ही पाहू शकता मस्त। आणि असं वाटतंय दुबईतल्या एकदम अशा जुन्या कुठल्या गावामध्ये आलेलो आहे आम्ही, आणि फिरते मस्त। हे बघा हे हॉटेल वगैरे आहे, ते हॉटेलचा इतिहास सगळं दिलेलं आहे शारजा आतमध्येच। गल्ल्या 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 मस्त असं, इथे आतमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता एक घर आहे, ते पण जुनं बांधकाम आहे। आणि मस्त असं
ते समोरच असा झोपाळा सुद्धा ठेवलेला आहे मस्तपैकी, आणि झाडं आहेत त्याच्यामुळे हवा खूप सुटलेली आहे. इथे आतमध्ये येते ॲक्च्युली, आणि तिथे एक दरवाजा आहे तो बंद आहे त्याच्यामुळे आतमध्ये जाऊ नाही शकत. आपण बाहेरूनच मस्त बघून घ्यायचं. त्यांचं उत्खनन चालू आहे वाटतं अजून, पण आता माझ्या मते नवीन काहीतरी बांधत असत. आम्ही इथे असं किल्ल्यावरती ते वर गावं असतात ना तशा गल्ल्या गल्ल्यांमध्ये फिरते आम्ही. आम्ही असे भटके आहोत, आम्हाला फिरायला काही कारण नाही लागत, कुठेही जातो आम्ही सहजच. खरंच असं वाटतं कोणत्या तरी गावात आलो आपण. अरे ठेवू, आणि समोरच असा बीच आहे म्हणजे यांचं जे मासे वगैरे वरती त्यांचा व्यवसाय वगैरे जो असेल तो चालत असेल. ते मित्रांना लांबच्या लांब गल्ले आहेत, आणि जवळजवळ ते बोलले ना जसं की 30 ते 40 घर आहेत तुम्ही पाहू शकता, आणि काही काही घरांचे असे बांधकाम सिमेंटचं सुद्धा केलेलं आहे. म्हणजे एक प्रकारे काय आहे की त्यांची जी संस्कृती आहे ते लोक टिकवण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे हे पुढच्या पिढीपर्यंत गेलं पाहिजे, म्हणजे नुसतं सगळं असं ढासळून ते चालणार नाही. हे बघा, म्हणजे बांधकामसुद्धा त्यांनी परत करायचं तर पुन्हा ते लोकांनी बांधून सगळं त्याची पुनर्बांधणी करून हे व्यवस्थित असं ठेवलेलं आहे. हे बघा, रंगरंगोटीसुद्धा इथे केलेली आहे, आणि त्याचे जे दरवाजेसुद्धा आहेत ते सगळे नवीन बसवलेले आहेत. तर आपलं आता बऱ्यापैकी फिरून झालेलं आहे, आणि आपण पुन्हा इथे आलेलो आहे फ्रंटलाच. इथे यांचं थोडं उत्खनन चालू आहे असं सिक्युरिटी बोलले यांचे, इथे पाहू शकता. म्हणजे इथे काय काय त्यांचे जे रूम्स वगैरे होते ते सगळं व्यवस्थित असं शोधून ते लोकं पुन्हा बांधणी करतात. म्हणजे हे बघा, तेसुद्धा नवीन बांधकाम असं, म्हणजे पुरातनच बांधकाम हे केलेलं आहे पण थोडा त्याला नवीन टच दिलेला आहे. हे पाहू शकता, यांचं पण असं थोडंफार ढासळत आलं आहे, पण हे लोकांनी काय केलं ते जपण्याचा प्रयत्न केला आहे. हे बघा, यांचे सगळ्या याच्यावरती हिस्ट्री याच्यावरून समजू शकतो तुम्हाला की काय आहे कसं आहे. आणि हा जो फोर्ट आहे तो पोर्तुगीजांनी बांधलेला फोर्ट आहे, ह्याची सगळी माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे. इथे एक छोटीशी बोटसुद्धा आपल्याला पाहायला मिळते. हे जास्त असं मोठं असं काही नाही, छोटंच आहे पण बघायसारखं असं ठेवलेलं आहे. हे बघा, सगळं असं डेव्हलप करून ठेवलं आहे मस्तपैकी. म्हणजे कोणी आलं इथे तर टुरिस्ट लोकांना ह्याची प्रॉपर एक तर माहितीसुद्धा मिळेल आणि हे पाहायलासुद्धा मिळेल. इथे सगळं आता त्याचं संशोधन करून प्रॉपर असं बांधणी करण्यात येणार आहे असं ते लोक बोलले. म्हणजे इथे पण आपल्याला घरं वगैरे असे बांधलेली पाहायला मिळतील पुढच्या काळामध्ये. आणि समोरच अप्रतिम असं कोरफक्कन बीच आहे, निळाशार पसरलेला अप्रतिम जागा आहे मित्रांनो. निवांत म्हणजे कोणीच नाही इथे पाहू शकता, जास्त असं कोणीच नाही कारण की दुपारची वेळ आहे. मस्त एकदम अप्रतिम असं ठेवलेलं आहे. कधी आलात तर नक्की या ठिकाणी भेट द्या. हे कोरफक्कन बीच जवळच आहे, म्हणजे त्याच्यापासून हार्डली 6 मिनिटाच्या अंतरावरती तुम्हाला हे पाहायला मिळेल जर गाडीने तुम्ही येत असाल तर. चालत 15 मिनिटं लागू शकतात पण जवळच आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथे संबोधेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेट द्या नवीन काहीतरी घेऊन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत Bye-bye.